नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या न्यूजमध्ये। मित्रांनो, लोकसभा अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मुंबईचं महापौरपद, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद अशी सारीच सर्वोच्च पद भूषवण्याची संधी मिळालेले मनोहर जोशी हे अपवादात्मक नेत्यांपैकीच एक होते, तर त्यांचं आता निधन झाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यानंच त्यांचा राजकीय आलेख हा कायम चढत्या क्रमाने राहिला। मनोहर जोशी हे शिवसेना प्रमुख ठाकरे यांच्या विश्वासातीलच एक नेते होते। शिवसेनेच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी जोशी यांच्याशी सल्लामसलत करीत असत। शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये राज्यात कुठेही दौऱ्यावर जाताना बाळासाहेब आवर्जून जोशी यांना बरोबर नेत असत। शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मनोहर जोशी यांचं स्थान नेहमीच वरचं होतं। शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबई महानगरपालिकेत मित्रपक्षांच्या मदतीनं शिवसेनेच्या वाट्याला महापौरपद मिळालं, तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या मामा भाच्यांना संधी दिली। 1990 शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळालं, तेव्हा मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती देण्यात आली। 1995 शिवसेना भाजप युतीची सत्ता आली, तेव्हा मुख्यमंत्री पदावरून पक्षामध्ये पेच निर्माण झाला होता। सुधीर जोशी यांची मुख्यमंत्री पद निवड करावी अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा होती। शिवसेना भवनासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी तशी घोषणाबाजी देखील सुरू केली, परंतु मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अखेर मनोहर जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। 1999 मनोहर जोशी हे लोकसभेवर निवडून आले। अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते। लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बाल योगी यांचं विमान अपघातामध्ये निधन झाले। लोकसभा अध्यक्षपद मित्रपक्षाकडे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला होता। लोकसभा अध्यक्षपदासाठी मनोहर जोशी यांचं नाव निश्चित करण्यात आलं। लोकसभा अध्यक्षपद ही त्यांनी यशस्वीरित्या भूषवलं। सभागृहामध्ये खेळीमेळीचं वातावरण राहिलं आणि सर्वांना समान संधी देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला होता। यामुळेच जोशी सरांवर अध्यक्षपद भूषवताना सत्ताधाऱ्यांना केवळ संधी देतात असा आरोप कधीच झाला नाही। नगरसेवक, महापौर, विधान परिषद आणि विधानसभेची आमदारकी, विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध पदं मनोहर जोशी यांनी भूषवली होती। प्रत्येक पदाला न्याय देण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला। राजकारणात असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी रस घेतला होता। मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं। शिवसेनेमध्ये सारीच सर्वोच्च पद भूषवण्यास मनोहर जोशी यांना जशी संधी मिळाली, तसेच शिवसेनेच्या अन्य नेत्यांची त्यांनी नाराजी देखील घेतली होती। 1991 छगन भुजबळ यांनी शिवसेनेला पहिला धक्का दिला। भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली। शिवसेना सोडण्यास मनोहर जोशी कारणीभूत असल्याचा जाहीरपणे आरोप भुजबळ यांनी केला होता। मुख्यमंत्रीपद भूषवताना पुण्यामध्ये जाण्यासाठी शाळेचं आरक्षण बदलल्याचा ठपका उच्च न्यायालयानं जोशी यांच्यावरती ठेवला होता, परंतु त्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। 2004 लोकसभा निवडणुकीनंतर आणखी महत्वाचं पद भूषवण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती। राज्यसभेचं सभापतीपद म्हणजेच उपराष्ट्रपतीपद मिळावं असा त्यांचा प्रयत्न होता, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मनोहर जोशी यांचा तेव्हा पराभव झाला आणि त्यानंतर कोणत्याच पदावर त्यांना संधी मिळाली नाही। बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवाजी पार्कमधील जाहीर सभेमध्ये शिवसैनिकांनी जोशी सरांचा पान उतारा केला होता, त्यामुळे त्यांना सभा अर्धवट सोडून जावं लागलं होतं। हा एक अपवाद वगळता मनोहर जोशी यांना शिवसेनेनं कायमच मानाचं स्थान दिलेलं आहे। मनोहर जोशी शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले। शिवसेनेनं आपल्याला भरभरून दिलं ही कृतज्ञता मनोहर जोशी नेहमीच व्यक्त करत होते। कितीही महत्वाची पद भूषवली तरी दादर रेल्वे स्थानकाजवळील शिवसेनेच्या शाखेमध्ये सामान्य नागरिक आणि शिवसैनिकांच्या भेटीसाठी ते उपलब्ध असत। गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते, परंतु या वादात पडण्याचं टाळून जोशी सरांनी शेवटपर्यंत ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहण्यावरती भर दिला। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्याबद्दल त्यांनी काय काय त्यांच्या आयुष्यामध्ये पदं भूषवली आणि कशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येक पदाला चांगला
मान देण्याचा प्रयत्न केला, सांभाळण्याचा प्रयत्न केला हे आपण या व्हिडिओतनं जाणून घेतलंय. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.